नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष झालं आहे त्यामुळे राज्यात गुन्हेगारीत काही फरक पडला का बनावट नोटा पैशांचा काळा बाजार आणि दहशतवादी कृत्य याचं प्रमाण किती कमी झालं याच विषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी केलेली ही खास बातचीत नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आहेत दीक्षित सर नोटबंदी ज्या संपूर्ण निर्णयाला एक वर्ष पूर्ण होतो आहे मुख्य उद्देश जो होता पाचशे आणि हजाराच्या बनावट नोटा बाजारातून नष्ट करणं त्याच पद्धतीने दहशतवादावर नियंत्रण मिळवणं या संपूर्ण नोटबंदीमुळे निदान महाराष्ट्रात तरी असा काय फरक पडला आहे का आपल्याला कल्पना आहे की विमुद्रीकरणामुळे आपल्या शेजारील राष्ट्र आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी खोट्या नोटांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत होते त्याच्यापूर्वी दरवर्षी जवळजवळ काही कोटींच्या खोट्या नोटा ह्या ठिकठिकाणी सापडत होत्या परंतु विमुद्रीकरणामुळे त्याच्यावरती नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव झालेला आहे आणि ह्या अशा प्रकारच्या खोट्या नोटा सापडणं हे जवळजवळ बंद झालेलं आहे महाराष्ट्र पोलिसांना या संपूर्ण नोटबंदीमुळे किती फायदा झाला आहे गुन्हेगारीवर कंट्रोल मिळवण्याकरता या नोटबंदीचा काही फायदा झाला आहे का आणि एक सामान्य जनतेला यातून काही दिलासा मिळाला आहे का मला असं वाटतं की सामान्य जनतेने देखील जिथे जिथे आता डिजिटायझेशन स्वीकारलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना पैसा असल्यामुळे जी एक मोठ्या प्रमाणात जोखीम असायची ती जोखीम आज पूर्णपणे कमी झालेली आहे आज सहजपणे सामान्यातला सामान्य माणूस सामान्य देखील दुसऱ्या माणसांना पैसे कॅशमध्ये देण्याच्याऐवजी ते डिजिटली देऊ शकतो ही मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती आहे आणि ती जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदार किंवा सर्वच लोक ॲक्सेप्ट करतील स्वीकारतील तेवढं त्यांना एक टेन्शन फ्री अशा प्रकारचं आयुष्य जगता येईल की नाहीतर आपल्याला कल्पना आहे की बँकेमध्ये पैसे भरायला जात असताना लाखो रुपये लुटले किंवा कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला अशा प्रकारच्या सतत ज्या बातम्या यायच्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात येऊ शकल्या नक्कीच लोकांनी जो डिजिटल बदल झालेला आहे तो स्वीकारलेला आहे लोकांनी डिजिटल व्यवहार करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे पैशांच्या मार्फत जे गुन्हे घडायचे किंवा पैशांसाठी जे गुन्हे घडायचे त्यात ते नक्कीच कमतरता आली आहे असा दावा प्रवीण दीक्षित सरांनी केलेला आहे अजित मांडरे झी मीडिया मुंबई